नमस्कार, मी राजरत्न जोंधळे। टॉप न्यूज मराठीच्या 9 बातम्यांमध्ये आपलं स्वागत। 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत। माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन। बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूज न। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। बीड जाळपोळ प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून मास्टर माइंड कोण ते शोधा, आमदार संदीप क्षीरसागर यांची विधानसभेत मागणी। बीड जाळपोळ प्रकरणी आरोपी कोणत्याही जातीचे असतील तरी त्यांच्यावर कारवाई होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। ड्रग्स माफिया ललित पाटील अनेक व्याधीने त्रस्त, ललित पाटील 6 महिने 4 दिवस रुग्णालयात उपचार घेत होता, देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द, सोमवारी किंवा मंगळवारी घेणार गृहमंत्री अमित शहा यांची भेट, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। मराठा आरक्षणाबाबत सरकारने काय कारवाई केली ते 17 डिसेंबरपर्यंत सांगावं, अन्यथा मराठा आंदोलनाची दिशा स्पष्ट केल्यास सरकारचा आणि आमचा विषय संपला, मनोज अरंगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा। हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 18 डिसेंबरला संभाजीराजेंनी बोलवली सर्वपक्षीय खासदारांची बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीतून निवडणूक लढवावी, अन्यथा मीच ठाण्यातून निवडणूक लढवेल, आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या नागपुरात भाजपा पदाधिकाऱ्याची बैठक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमाअंतर्गत हुजूरपागा महाविद्यालयातर्फे पुण्यात ज्ञान सरिता ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। पुणे शहरात भव्य पुस्तक महोत्सव होत असून या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी आज ज्ञानसरिता ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। भिडेवाड्याच्या ठिकाणी पूजन झाल्यानंतर ही ज्ञानसरिता ग्रंथदिंडी गरवारे महाविद्यालय ते फर्ग्युसन महाविद्यालय असा या दिंडीचा मार्ग होता। फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जाऊन ही ग्रंथदिंडी समाप्त झाली। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि इतर सगळ्या त्यांनी जे काही शिक्षणाचं काम केलंय त्याच्याबद्दल आपण आज ज्ञानसरिता ग्रंथदिंडी आयोजित केलेली आहे। ही ग्रंथदिंडी गरवारे कॉलेज ते फर्ग्युसन महाविद्यालय इथे जाणार आहे। सगळ्या महाविद्यालयातील बऱ्याचशा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्याच्यात सहभागी होणार आहे। आमचं कॉलेज आहे हुजूरपागा महिला वाणिज्य महाविद्यालय, म्हणजेच आताचं दुर्गाबाई मुकुंददास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय। आमच्याकडच्या राष्ट्रीय सेवा योजनेतल्या समाविष्ट मुली आणि आम्ही शिक्षक आणि आमच्याबरोबर आमचा जो एक मुख्य रोल आहे तो सावित्रीबाई फुले दिंडी आहे, पुस्तक दिंडी, त्याच्याबद्दल आमची ही एक विद्यार्थिनी तिचा रोल बजावत आहे। आणि आम्ही सगळे ग्रंथदिंडी म्हणून पुस्तक दिंडी आणि पुस्तकांच्या या जत्रेत अगदी आनंदाने सहभागी होणार आहोत। आणि किती वाजता असणार आहे म्हणजे? आता गरवारे महाविद्यालयात आमच्या मुलींना घेऊन जातोय। हा जो कार्यक्रम केलाय आम्ही, हा त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भिडेवाडा जो आहे तिथे प्रतिमेला हार घातला आणि इथून आमची आता कॉलेजची दिंडी चालू झालेली आहे। आता आम्ही जाणार आहोत आधी गरवारे महाविद्यालय आणि मग इथून फर्ग्युसन महाविद्यालयात, पूर्ण दिंडी दिवसभराची आहे। तिथे पुस्तक जत्रा पण आहे आणि मुख्य म्हणजे तिथे भारत ह्या नकाशावर प्रत्येकाने पुस्तकं ठेवून ती दिंडी संपन्न करायची आहे। आज दिवसभर कार्यक्रम आहे, त्याच्यात बरेचसे लोक सहभागी आहेत, आपलं सावित्रीबाई फुले पुणे महाविद्यालय, महानगरपालिका, आणखीन पण 2-4 लोक त्याच्यात समाविष्ट आहेत, यांनी सगळ्यांनी मिळून या दिंडीचं आयोजन केलेलं। म्हणजे ही जी दिंडी आहे पण शांत राहा पुणेकर वाचत आहेत याच उपक्रमाअंतर्गत काढली जाते का? काल 14 तारखेला जो कार्यक्रम झाला शांतता पुणेकर वाचत आहे तो आम्ही महाविद्यालयातल्या मुलींचे फोटो काढले आणि पुस्तक वाचनाचा 1 तासाचा कार्यक्रम केला। आता तोच कार्यक्रम 24 तारखेपर्यंत चालू आहे, काल महाविद्यालयात संपन्न झाला आणि 16 ते 24 हा पूर्ण आठवडा शांतता पुणेकर वाचत आहेत या सत्राखाली येणार आहे। तर अंतर्गत हा दुसरा जो कार्यक्रम आहे तो दिंडीचा कार्यक्रम आहे। जास्तीत जास्त पुणेकरांनी याच्यात सहभागी व्हावं याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो।
मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला असून त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. वेलकम 3 चित्रपटाच्या शूटिंग नंतर घरी परतल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. श्रेयसला मुंबईतील अंधेरी भागात असलेल्या बेलेव्ह्यू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. श्रेयस गुरुवारी सकाळी वेलकम 3 चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता. दिवसभर काम आटोपल्यानंतर तो घरी आला. घरी येता श्रेयसने पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं. पत्नीनं नेमकं काय होतंय विचारल्यानंतर त्याला काहीच सांगता आलं नाही. त्यानंतर त्याची प्रकृती अचानक जास्तच बिघडायला लागली. त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर अँजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली आहे. सध्या श्रेयसची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. राज्यातील व देशातील क्रीडा क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे शहर बॉक्सिंग क्लब आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं महिला खेळाडू दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे. शी कॅन अँड शी विल असा उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमात पुणे शहरातील गुणवत्ताप्राप्त महिला खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंना त्यांच्या डायट प्लॅन बाबतीतही मार्गदर्शन केलं जाणार असून त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरसुद्धा आयोजित केलं जाणार आहे. सुरुवातीला पुणे शहरातील राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत असलेल्या झीनत शेख, भूमिका खिल्लारे, हर्षदा लोहाट, रिया कुटे, सोनिया सूर्यवंशी, सृष्टी चौरगे, वैष्णवी कदम, समीक्षा सूर्यवंशी हे 8 महिला खेळाडूंची निवड या उपक्रमासाठी करण्यात आल्याची माहिती पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे व रोटरी क्लब पुणेचे अध्यक्ष अभय चिटणीस यांनी दिली आहे. नमस्कार, मी अविनाश समिता बागवे, कार्याध्यक्ष पुणे शहर बॉक्सिंग संघटना. आम्ही रोटरी क्लबचे सेंट्रलचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे विविध क्लबचे शहरातले जिल्ह्यातले काही खेळाडूंना तरुणींना या ठिकाणी यांनी स्पॉन्सरशिप दिली आणि हा ट्रेनिंग कॅम्प त्यांनी आयोजित केला. आणि या ट्रेनिंग कॅम्पमध्ये त्यांच्या माध्यमातून डी चंद्रलाल सर जे या देशाच्या द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू घडलेत त्यांच्या माध्यमातून 5 दिवस त्यांना ट्रेनिंग मिळाली. विविध पुणे शहरातल्या कोचेसला त्या ठिकाणी ट्रेनिंग मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून बॉक्सिंगचं स्तर उंचावण्यासाठी अतिशय मदत होणार आहे. आणि पुण्यातल्या ह्या मुली यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच त्या ठिकाणी भविष्यामध्ये यश प्राप्तील. त्यांच्या माध्यमातून हा 5 दिवस डिसेंबर 2011 आणि आता 15 पर्यंत हे 5 दिवस इंटेन्सिव्ह ट्रेनिंग कॅम्प दिवसातून 3-3 सेशन्स त्या ठिकाणी होत होते आणि पुणे शहर आणि जिल्ह्यातून विविध खेळाडूंनी या ठिकाणी भाग घेतला. मी रोटरी क्लबचे विशेष माननीय मुरलीधर राजा सर, ब्रिगेडियर मुरलीधर राजा सर, आमचे कमांडर अजय चिटणीस सर यांचे सर्व सहकारी यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या कॅम्पमध्ये आम्हाला सहकार्य केलं. धन्यवाद. किती विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे, मुलं किती आहेत, मुली किती आहे आणि याचबरोबर कार्यक्रम कुठल्या ठिकाणी होतं? वास्तविक पता हा कार्यक्रम पुण्यातील भवानी पेठेतील लवजी वसत क्रीडा संकुल या ठिकाणी लवजी वसत बॉक्सिंग अकॅडमीमध्ये या ठिकाणी कार्यक्रम होते आणि पुणे शहरातून 3-4 वेगळ्या स्पर्धांमधून त्या ठिकाणी निवड करण्यात आली आणि अनेक शेकडो खेळाडूंनी या ठिकाणी सहभाग घेतला होता, परंतु केवळ 8-10 मुलींची या ठिकाणी निवड करण्यात आली. त्यांच्यासोबत मग त्या ठिकाणी परभणीवरनं 2 म्हणजे बातमी जेव्हा पेपरला आली परभणीवरनं 2 मुली त्या ठिकाणी आपल्या पालकांसोबत आल्या, त्यांनी यात सहभाग घेतला आणि इतर स्थानिक यातले जे इतर खेळाडू असे जवळजवळ 40-45 विद्यार्थ्यांनी सर्वांनी या ठिकाणी सहभाग घेतला. पण हे चाचणीतून आलेले आहेत, याच्यासाठी जवळजवळ 250-300 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, पण त्या कोचनी हे जनरल सरनी त्यांची पहिली चाचणी घेतली, बॅटरी टेस्ट घेतली आणि त्यांच्या अॅबिलिटीजवर त्यांच्या त्या ठिकाणी पर्सनलाइज शेड्यूल त्या ठिकाणी प्लॅन आउट केलं, म्हणून या ठिकाणी हे एकदम पर्सनलाइज आणि इंटेन्सिव्ह ट्रेनिंग कॅम्प झालेला आहे. भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री राजेश टोपे यांना शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यावर आज बबनराव लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिले. माझ्या बंगल्यावर 6 तास मीटिंग झाली आणि आम्ही बिनविरोध निवडणूक केली आणि निवडणूक होऊन आता 15 दिवस झालेत. ही क्लिप माझी नाही, ही क्लिप खोटी आहे. 100% माझं आणि त्यांचं काहीही बोलणं झालेलं नाही. टोपे साहेबांना या बाबतीत ज्या शिव्या दिलेल्या आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड समितीत जर निवड नाही झाली, तुम्ही 100 वेळा विचारले तरी उत्तर हेच आहे की बँकेची निवडणूक झाली, बिनविरोध झाली, बैठकीमध्ये काही चर्चा झाली, व्हिडिओ जे काही
क्लिप तुम्ही म्हणताय ती खरी नाहीये, पण याची फॉरेन्सिक माहिती चौकशी करण्याची 100% फॉरेन्सिक टेस्टची आवाज ते मी मी आता पाहिलंय कायदेशीर काय सल्ला घेऊन वकिलाशी बोलून मी ठरवलं राजकारणामध्ये दिलेले शब्द पाळले पाहिजे आणि दगा फटका केला नाही पाहिजे. आणि राजेश टोपेने दिलेला शब्द पाळला नाही, त्यांनी जावा ना कोर्टात. ऑडिओ क्लिप काही असेल खरी तर जावा, दूध का दूध पाणी का पाणी. त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी जाऊ द्या ना कोर्टात. ऑडिओ क्लिप जरी खरी खोटी असली तरी त्याच्या जो चर्चा झाली तसं घडलंय का? तुम्ही माझी त्यांची चर्चा फोनवर झालेली नाही, ज्या पद्धतीने बैठकीत चर्चा झाली ज्या पद्धतीने टोपे साहेबांनी ट्विट केलंय त्यांना विचारा ना तुम्ही. माझं मत सांगितलं मी, त्याची चौकशी करायची मागणी करणार आहे. ही क्लिप माझी नाही, हे 100% खोटं आहे. माझं त्यांचा कुठलाही फोनवर संभाषण झालेलं नाही. मी अजून पाहिली बी नाही टीव्हीवर. बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 13 डिसेंबर 2023 हा दिवस संसदेच्या इतिहासातील कधीही न विसरता येईल असा दिवस ठरलाय. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच अचानक 3 तरुण संसदेत घुसले आणि स्मोक कॅन्डल फोडले. नेमकं संसदेत काय घडलं पाहूयात, याचीच टॉप न्यूज मराठीने केलेली ही इनसाईड स्टोरी. 13 डिसेंबर 2023 रोजी संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण झाली आणि योगायोगानं 13 डिसेंबर याच दिवशी देशाच्या नवीन संसदेत घुसखोरीची घटना घडली आहे. लोकसभेच्या कामकाजाच्या दरम्यान प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी सभागृहात उडी मारली आणि स्मोक कॅन्डल फोडले. या गंभीर घटनेनंतर 4 पुरुषांसह 1 महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अमोल शिंदे या महाराष्ट्रीयन तरुणाचा देखील समावेश आहे. अमोल धनराज शिंदे हा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक या गावामध्ये राहतो. अमोल शिंदेंचे आई वडील मोलमजुरी करतात, तर अमोल शिंदे हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी बाहेर गावी राहत आहे. ही घटना समोर आल्याच्या नंतर अमोल शिंदे याच्या घरी बुधवारी पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाने भेट देऊन घराची झाडाझडती घेत कुटुंबाचीही चौकशी केली आहे. या घटनेमुळे पोलीस व गुप्तचर यंत्रणा देखील सतर्क झाल्या असून त्या कसोशीने तपास करतायत. संसदेत घुसण्यासाठी नेमका त्यांनी प्लॅन कसा आखला पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सगळे आरोपी पेज भगतसिंग फॅन क्लब या सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडले गेले. 1.5 वर्षापूर्वी या सगळ्यांची भेट मैसूर या ठिकाणी झाली होती. 9 महिन्यानंतर त्यांची भेट पुन्हा एकदा झाली आणि त्यावेळी त्यांनी संसदेत गदारोळ घालण्याचा कट रचला. यावेळी झालेल्या संसदीय अधिवेशनाच्या वेळी मनोरंजन डी हा आरोपी बंगलुरातून आला होता, त्याने व्हिजिटर पास घेतला आणि संसदेची रेकी केली. जुलै महिन्यात सागर लखनौहून दिल्लीला आला, मात्र त्याला संसदेमध्ये जाता आलं नव्हतं. त्याने संसदेची बाहेरूनच रेकी केली होती. त्यानंतर 10 डिसेंबरला हे सगळेजण एक एक करून आपापल्या राज्यातून दिल्लीला आले आणि मनोरंजन हा विमानाने दिल्लीला आला. सगळे आरोपी 10 डिसेंबरला रात्री गुरुग्राम या ठिकाणी विक्की आणि वृंदा यांच्या घरी पोहोचले, परंतु ललित झा हा तरुण उशिरा पोहोचला. अमोल शिंदे हा तरुण महाराष्ट्रातला आहे, तो महाराष्ट्रातून धूर फटाके घेऊन आला होता. सागर शर्मा याने 13 डिसेंबरच्या सकाळी 9 वाजता खासदार प्रताप सिन्हा यांच्या स्वीय सचिवाकडून पास मिळवला होता. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 17 डिसेंबरची नवी डेडलाईन दिली आहे, त्यामुळे आता राज्य सरकार मराठा आरक्षण प्रश्नी नेमकी काय भूमिका घेतं याबाबतीचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यामध्ये संवेदनशील असा मुद्दा बनल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी आता राज्य सरकारला नवी डेडलाईन दिल्याचं पाहायला मिळत आहे. 17 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काय कार्यवाही केली ते जाहीर करण्याचा किंवा त्याच्या संदर्भातला अहवाल देण्याचा एक डेडलाईन जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी आज दिल्याचं पाहायला मिळालं. आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी
छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला ही नवी तारीख दिल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे माजी शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना देखील त्यांनी आवाहन केलं आहे की तुम्ही जे सांगितलं होतं, तुम्ही जे लेखी दिलं होतं त्यानुसार आता राज्य सरकारने 17 डिसेंबरच्या आतमध्ये आम्हाला डेडलाईन द्यावी. 17 डिसेंबरपर्यंत आम्हाला मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने नेमकी काय कार्यवाही केली हे सांगावं, अन्यथा आम्ही आंदोलनाची पुढची दिशा जी आहे ती जाहीर करू, पुढच्या टप्प्यातलं आंदोलन जे आहे ते आम्ही जाहीर करू असं मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत. सोबत या जरांगे पाटलांची पत्रकार परिषद झाल्यानंतर काही वेळातच मंत्री छगन भुजबळ यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि मनोज जरांगे पाटील राज्य सरकारला वेठीस धरतायत असं मनोज जरांगे पाटील असं मंत्री छगन भुजबळ म्हणाल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच जर मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भात आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांचं अगोदरचं 14 दिवसांचं उपोषण असेल, त्यानंतरचं 9 दिवसाचं उपोषण जरांगे पाटील यांनी केलं आणि त्यानंतर पहिल्या टप्प्यातलं उपोषण सोडायला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः गेले होते, तर दुसऱ्या टप्प्यातलं उपोषण सोडायला मंत्री धनंजय मुंडे असतील, मंत्री संदीपान भुमरे असतील, मंत्री अतुल सावे असतील, यांच्यासह नारायण कुचे असतील आणि न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड आणि निवृत्त न्यायमूर्ती सुखरे असतील. असं 6 जणांचं शिष्टमंडळ जे आहे ते जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेलं होतं. त्यांनी जरांगे पाटलांची समजूत काढली, जरांगे पाटलांनी ते उपोषण मागे घेतलं. मात्र उपोषण मागे घेत असतानाच जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता, जर 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण प्रश्नी कार्यवाही झाली नाही तर 25 डिसेंबरला आम्ही मुंबईच्या आर्थिक नाड्या उडू असं जरांगे पाटलांनी त्यावेळेस सांगितलं होतं आणि सोबतच साखळी उपोषणं जी आहेत ते ठिकठिकाणी सुरू राहतील असं देखील जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला सांगितलं होतं. आणि एकंदरीतच जर आता आपण पाहिलं तर जशीजशी तारीख जवळ येते तसतसं राज्य सरकारच्या भूमिका नेमक्या काय असतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राज्य सरकार आता मराठा आरक्षण प्रश्नी काय भूमिका घेतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये सलग विधिमंडळामध्ये 2 दिवस जे आहे ते मराठा आरक्षणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. संसदेच्या अधिवेशनातही मराठा आरक्षण प्रश्नी खासदार विनायक राऊत असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा प्रमुख जे आमदार आहेत त्या खासदार जे आहेत त्यांनी आपली मतं मांडल्याचं पाहायला मिळालं. विधिमंडळाच्या अधिवेशनातही मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. यासोबतच क्युरिटिव्ह पिटिशन जी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे, तर या क्युरिटिव्ह पिटिशनवर कोणत्याही क्षणी निकाल येऊ शकतो अशी स्थिती आहे. मात्र जरांगे पाटील यांनी आज दिलेला अल्टिमेटम जो आहे तो राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता जी आहे ती देखील निर्माण झाली आहे. याबाबतचे जे अपडेट्स आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. धारावीतील मोर्चापूर्वी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूयात आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणालेत. की साधारणपणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील आपण असा कायदा बनवण्याचा विचारत आहोत का, ह्याच्यावर देवेंद्रजींनी हे उत्तर दिलेलं आहे की केंद्र सरकार ह्याच्यावर कायदा बनवण्याचा विचार करत आहे, तिथून जर उशीर झाला तर महाराष्ट्रात नक्की होईल. एक तरुण आमदार म्हणून आणि आमदार महाराष्ट्राचा म्हणून माझी हीच इच्छा राहील की ह्याच्यावर लवकरात लवकर आपण पावलं उचलावी, कारण हे पाहतोय आपण की जग बदलत चाललेलं आहे आणि AI आपला एक मोठा घटक होत चाललेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वापरायचं कसं, जनहितासाठी वापरायचं कसं, हे वापरणं गेलंच पाहिजे, कारण हेल्थकेअर असेल, एज्युकेशन असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या दोन्ही क्षेत्रात ह्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो. पण हे होत असताना कुठेही क्राईम वाढू नये ह्याच्यावर देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. दिल्लीचा दौरा कॅन्सल झाला. काय काय UBT नावाचं एक कार्ड आहे, ते कार्ड भरलं की मोर्चा संपेल अशी टीका केली. डेव्हलपमेंटला विरोध का? मला वाटतं प्रश्न सोपा आहे, पण ते कसे असावेत, काय असावेत, त्याच्यावर सरकारचं काहीतरी रेग्युलेशन असायला पाहिजे. महत्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या जर काही पण सवलती देत असू तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सरकारलाच कसा फायदा होईल हे बघून आम्ही, आपण पाहिलं असेल बीडीचा जो विकास केला, पुनर्विकास करायला सुरू केलं, ते सरकारच्या माध्यमातून केलं. तर ह्या सगळ्या सवलती जर आपण देणार असू, मेगा सवलती जर देणार असू, तर मग सरकारच का नाही करत. विधानसभेत सकाळीच आज मुद्दा उपस्थित झालेला की मुंबईमध्ये आरे कॉलनीमध्ये लँड जिहादचं प्रकरण समोर येत. बरोबर आहे ना, त्यांच्या मित्राला एवढं बोलल्यानंतर त्यांना वाईट वाटणारच.
खासदारकीची जबाबदारी अनेक भाजप आमदारांवर दिली जात आहे. आपण कुणाविरोधात शड्डू ठोकणार आहात का लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? ठाण्यात आपण लोकसभा निवडणूक लढवणार आहोत. मला वाटतं अनेक असे चर्चेला काही काही ठिकाणी मी ऐकत आहे, या बातम्या ऐकत आहे, काही चर्चा ऐकत आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहत असाल, मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक वर्षापासून सांगतो, दीड वर्षापासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वळीतून लढावं. ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे. पण हीच महत्वाची गोष्ट आहे की ह्या जरी चर्चा होत असल्या तरी निवडणूकच होत नाहीयेत. काल परवाकडे पण पाहिलं असेल, हायकोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत, इलेक्शन कमिशनर त्यांना निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभा इथे दोन्हीकडे निवडणूक घ्यायला पाहिजे. एक वर्ष झालं तिथून लोकसभेत आणि दिल्लीत आवाजच नाहीये. याला लोकशाही म्हणतो का आपण? महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीयेत. आज आपण पाहिलं असेल तर सेनेटची देखील निवडणूक ही घ्यायला तयार नाहीत, कारण यांच्यात हिंमतच नाहीये. आणि मूळ गोष्ट हीच राहिलेली की आपल्या राज्यात लोकशाही यांनी मारलेली आहे, संपवलेली आहे, ती पुनर्जीवित करण्यासाठी आमचा सगळा हा लढा आहे आणि त्याच्यावर आम्ही लढत आहोत. आणि एका बाजूला हे सगळं होत असताना अजून एक आपल्या समोर गंभीर बाब आणू इच्छितो. काही काही गोष्टी एवढ्या वेड्याबाकड्या होत चाललेल्या आहेत. कालच पेपरमध्ये आलंय की मला वाटतं बोरिवली विरार या रेल्वेसाठी काही कांदळवनं हलवण्याचा प्रयत्न आहे आणि तसा प्रस्ताव आहे. पण त्याचं ते लावणार पुणे कुठे पुन्हा लागवड करणार आहे? तर गडचिरोलीत. गडचिरोलीत ही झाडं लागलीच पाहिजेत. पण जर तुम्ही मॅनग्रोव्ह हलवत असाल तर तिकडच्या तिकडे तुम्ही रिप्लांटेशन केलं पाहिजे. पण हा जखम मांडीला आणि मलम शेंडीला हा कुठचा न्याय? तसंच जर आपण पाहिलं असेल तर अजूनही दिघा स्टेशनचं उद्घाटन 8 महिने तयार आहे तरी झालेलं नाही. उरण लाईन असेल, डोंबिवली मानकोली कनेक्टर असेल, हे तसंच्या तसं पडलेलं आहे. आणि आज देखील मुख्यमंत्री कुठेत? घटनाबाह्य राजस्थानमध्ये आदेश आले म्हणून तिथे गेलेत. आपण पाहिलं असेल एमटीएचएलचं अजून उद्घाटन पेंडिंग आहे. मुख्यमंत्री कुठे आहेत? राजस्थानमध्ये. आजच मला वाटतं पेपरमध्ये आलंय, काल उत्तर दिलं गेलं की आपल्या राज्यामध्ये 2500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. शेतीचा प्रश्न हा मोठा आहे, कृषी क्षेत्र हे कोलमडलेलं आहे, मोठे मोठे उद्योग देखील दुसऱ्या राज्यात जात आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्री दुसरीकडे प्रचाराला जातात, शपथविधीला जातात, दिल्लीला बोलवलं की दिल्लीला उडी मारत जातात. पण आमच्याकडे आमच्या महाराष्ट्रामध्ये फेरीमाला काही त्यांना कुठेच वेळ मिळत नाही. आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरती घणाघाती टीका केली आहे. पाहूयात आमदार नितेश राणे नेमकं काय म्हणाले. सेना पण उडवण्याचा कट रचला गेला. त्या बॉम्ब ब्लास्टचा मुख्य आरोपी दाऊद, त्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता, हा सलीम कुत्ता आज जन्मठेपेच्या शिक्षेवर आज जेलमध्ये आहे. तो पेरोलवर बाहेर येतो. पेरोलवर बाहेर असताना शेवटच्या दिवशी तो पार्टी करतो आणि त्या पार्टीमध्ये त्याच्याबरोबर नाशिकचे उभाटा सेनेचे उद्धव ठाकरेच्या उभाटा सेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करतात आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे. अजून पण फोटोग्राफ माझ्याकडे आहेत. हा सलीम कुत्ता आहे आणि हा सुधाकर बडगुजर आहे. त्याचबरोबर त्या पार्टीचे माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत आणि अजून फोटोग्राफ आहेत. गाणी गायली गेली, डान्स पार्टी गेली, दारूची पार्ट्या केल्या आणि त्या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ ह्याच्यामध्ये आहे जे मी तुम्हाला ह्याच्यानंतर प्रत्येकाला देतो. मुद्दा आमचा असा आहे की जो दाऊदचा जवळचा साथीदार त्याच्याबरोबर उभाटा सेनेचा अगर महानगर प्रमुख नाशिकचा तो अशा पद्धतीच्या पेरोलवर असताना अगर त्याच्यावर पाट्या करत असेल, प्रामुख्याने पेरोलवर असताना तुम्ही पाट्याच करू शकत नाही, पण तरी पण एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पार्टी करतो, तर या सुधाकर बडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय? कोण त्याचा गॉडफादर आहे? या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले? या सगळ्याची चौकशी व्हावी असं आम्ही सभागृहामध्ये मागणी केली. आदरणीय उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सभागृहामध्ये होते. माझ्याबरोबर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेजी यांनी पण ह्या विचारची काय गांभीर्य आहे, कुठल्या पद्धतीने ह्याच्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो या सगळ्याचा विषय त्यांनी पण मांडला. आमच्या आशिष शेलारजीनी पण ह्या विषय अतिशय गंभीर आहे आणि कोणीही राजकारण न करता ह्याच्यामध्ये उभाटा, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी हा विषय नाही,
बॉम्ब ब्लास्ट मध्ये हे जे 257 लोक मेले ते काय कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन मेले नाही, ते निरपराध मुंबईचे मुंबईकर होते. तर म्हणून प्रत्येक पक्षाने कुठलंही राजकारण न करता या बडगुजरला अटक करून पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी करावी. काय नेमकं त्याचा आणि ह्या सलीम कुत्ताचा काय संवाद झाला, त्याचे काय संबंध आहेत, पार्टी करेपर्यंत अगर त्याचे संबंध असतील तर देशाच्या विरोधात कुठल्या पद्धतीचा कट रचला जातोय का, आणि ह्या लोकांना कोणाचा वरदस्त आहे, कोणाचा आशीर्वाद आहे. म्हणून मी मागणी केली त्या सुधाकर बडगुजरला लवकरात लवकर तुम्ही अटक करा, त्याची चौकशी करा, जेणेकरून सत्य बाहेर येईल. कोण त्याचा पॉलिटिकल गॉडफादर आहे, कोण कोणाचा त्याला आशीर्वाद आहे, त्याचा सीडीआर रिपोर्ट तपासला जावा. आमच्या सगळ्यांच्या मागणीच्या अनुसार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये या विषयाची एसआयटी चौकशी जाहीर केलेली आहे, आणि सखोल चौकशी करून या पद्धतीच्या दहशतवाद्यांबरोबर ज्यांनी 93 बॉम्ब ब्लास्ट घडवला त्या दाऊद इब्राहिमच्या लोकांच्या बरोबर अशा राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अगर नाचत असतील, गात असतील, मैं हू डॉन नाव गाणं गात असतील, तर मग सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरेल. म्हणून या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मी केली आणि त्या अनुसार आम्ही लोकांनी केली आणि त्या अनुसार एसआयटीची चौकशी जाहीर झालेली आहे. माझ्या माहिती अनुसार माझ्याकडे पण तीच माहिती आहे. म्हणून मी बोलतो की ह्याला कोणाचा राजकीय वरदस्त आहे, त्या संबंधित लोकांची पण चौकशी झाली पाहिजे ना. अगर हा संजय राऊतचा चेला आहे तर मग संजय राऊतच्या आशीर्वादाने हा त्या पार्टीमध्ये गेला होता का? संजय राजाराम राऊत आणि या सलीम कुत्त्यामध्ये काही संवाद झाला होता का? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. कारण का दाऊदचा हस्त काय आणि पेरोलवर असताना तुम्ही त्याच्यावर पार्ट्या करता. आता चौकशीमध्ये बाहेर येईल. सगळ्या चौकशीतून बाहेर येईल ना बाबा, थोडं जरा थांबा. आम्ही तुम्हा लोकांना ट्रेलर देण्याचं काम केलेलं आहे. आता एसआयटी होईल, एसआयटी मध्ये सगळी सखोल चौकशी होईल. आमचा मुद्दा आहे की हा सलीम कुत्ता तर नालायक आहेच, कारण त्याच्या नावामध्येच कुत्ता आहे. पण मुद्दा माझा असा आहे, हे जे काय राजकीय पदाधिकारी आहेत, प्रमुख लोक आहेत, ह्याचा जो गॉडफादर आहे, ह्याचे जे पक्षप्रमुख आहेत, ते पण अशा पद्धतीच्या लोकांवर पार्टी करण्याची परवानगी ह्या लोकांना देतात का? अशा पद्धतीच्या पार्ट्यांमध्ये पार्टी त्यांच्या बरोबर पण मातोश्रीमध्ये होते का? ह्याची पण चौकशी झाली पाहिजे. एक लक्षात घ्या, गृहमंत्री साहेबांनी आता एसआयटीची चौकशी केली जाहीर केलेली आहे. सगळं दूध का दूध पाणी का पाणी होईल. फक्त एक मुद्दा मला प्रकर्षाने सांगायचा आहे की लवकरात लवकर या सुधाकर बडगुजरला तातडीने अटक करावं, कारण की तो जेवढे दिवस बाहेर आहे तेवढे पुरावे नष्ट करू शकतो, विटनेसवर प्रभाव टाकू शकतो. म्हणून लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी आणि चौकशी करावी अशी ही मागणी केलेली आहे. धन्यवाद. अभि एसआयटी में बाहर आ जाए. आता हा विषय काय काय तो आता विषय दुसरा एपिसोड घ्या ना, परत येतो ना अर्धा तासाने. तुम्हाला काही झालं तरी पण तुमचा काटा एकीकडे आहे, तुम्हाला गंभीर वाटत नाही. हा ते पण ती चौकशी सुरू आहे ना, तुम्ही त्या चौकशीची माहिती घ्या. काय बोला? एसआयटी ना त्याच्या वरच्या स्तराची चौकशी सुरू आहे, तुम्ही जरा ती माहिती घ्या आणि माझ्याकडे प्रश्न विचारा. फोन पकडण्या एवढा तो विषय सोपा नाही. मी कशाला मागणी करू जेव्हा चौकशी सुरू आहे तेव्हा? आता केंद्राची चौकशी मोठी आहे की एसआयटीची? शाळे विद्यार्थी शाळेमध्ये शिकवलं नाही? बाकीचे उत्तर हे देतील. ह्या विषयावर फोकस करा, हे दहशतवादी आहे. ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय महत्वाचं वाटत असेल तर मला आश्चर्य वाटतंय. सलीम कुत्ताचा विषय माझ्यासाठी महत्वाचा आहे. हा अगर सुधाकर बडगुजर बाहेर राहिला तर देशामध्ये परत 93 बॉम्ब ब्लास्ट होऊ शकतो. बोले ये आज विधानसभेमध्ये
93 बॉम्ब ब्लास्ट का जो प्रमुख आरोपी है दाऊद इब्राहिम, उसका करीबी सलीम कुत्ता जो लाइफ जन्म टेप में लाइफ उसको सजा लगी है, लाइफ इम्प्रिजनमेंट लगी है, और जब भी वो पेरोल पे था, पेरोल के खत्म होने के आखिरी दिन पे उसने एक पार्टी की और वो पार्टी में उसके साथ उद्धव ठाकरे के शिवसेना का, उबाटा के शिवसेना का नासिक महानगर प्रमुख सुधाकर बड़गुजर, ये उसके साथ उन्होंने पार्टी की, जो ये फोटोग्राफ में दिख रहा है उस पार्टी के वीडियो भी मेरे पास है। वीडियो में गाने गाए जा रहे हैं, नाचा जा रहा है, दारू की पार्टी चालू है, तो ये सारी की सारे का इन्वेस्टिगेशन होना चाहिए, ऐसी मांग मैंने और नासिक के गार्डियन मिनिस्टर हमारे दादा भूसे जी है, हमारे आशीष शेलार जी है और हमारे बहुत सारे सदस्यों ने साथ में मिलकर की कि इस तरीके से टेररिस्ट लोगों के साथ अगर पॉलिटिकल पार्टी के ऑफिस प्रमुख लोग अगर पार्टी करने लग गए तो हमारा देश और राज्य सुरक्षित नहीं है। और हम सब के मांग के अनुसार हमारे होम मिनिस्टर और हमारे देवेंद्र फडणवीस जी ने, डीसीएम साहब ने इस सारे विषय के ऊपर एसआईटी इंक्वायरी जाहिर की है, जल्दी इस सब चीज का दूध पानी का पानी हो जाए। छत्रपती संभाजीनगर मधील गैलेक्सी रुग्णालयातून मनोज रंगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधलाय, पाहूयात मनोज रंगे पाटील नेमके काय म्हणाले। महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाची बैठक अंतर्वलीला आरक्षणाच्या संदर्भात बोलवली। 17 तारखेला महाराष्ट्रातले सगळे मराठा सेवक, स्वयंसेवक, आयोजक कार्यक्रमाचे साखळी उपोषण करते, आमरण उपोषण करते। वकील, डॉक्टर, व्यावसायिक, साहित्यिक, तज्ञ, अभ्यासक या सर्व मंडळी 17 तारखेला आंतरवालीला बैठकीसाठी येतील, ते या सर्वांनी यावं आणि महाराष्ट्रातला मराठा समाज या सर्वांनी बैठकीला यायचं। बैठकीचं ठिकाण 14 तारखेला जी आपली आंतरवालीला सभा झाली होती मोठी, त्या विराट सभेच्या स्थळीच आपण बैठक आयोजित केली। सकाळी 9 वाजता ही बैठक सुरुवात होणार आहे, 12 वाजेपर्यंत सगळ्यांचा परिचय होणार आहे, म्हणजे येणाऱ्या सगळ्या बांधवांना आपलं नाव, गाव, सगळा पत्ता, तालुका, जिल्हा आणि आपण कोण आहात, व्यावसायिक, वकील, स्वयंसेवक, मराठा सेवक जे असतील ते बांधव, साहित्यिक, अभ्यासक, हा परिचय 12 वाजेपर्यंत होणार आहे। आणि 12 ते 3 निर्णायक 24 डिसेंबरपर्यंत जर आरक्षण नाही दिलं तर 12 ते 3 पुढील आंदोलनाची दिशा काय, ही निर्णायक बैठक 12 ते 3 होणार आहे। ही बैठक प्रत्यक्ष बैठकीला या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या बांधवांनी उपस्थित राहायचंय, प्रत्यक्ष उपस्थित राहायचंय। समाजाच्या हिताचा विषय असल्यामुळं, आपल्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न असल्यामुळं सगळ्या बांधवांनी प्रत्यक्ष उपस्थित राहायचंय, माहिती मिळेल, माहिती सांगितली जाईल असं कोणी करायचं नाहीये। प्रत्यक्ष आपण तिथं ठरवायचंय आंदोलनाची दिशा काय, कसं आंदोलन करायचंय, काय करायचंय, त्याचं निवेदन कसं, याच्यासाठी आपण प्रत्यक्ष पाहिजे। आमंत्रण सगळ्या मराठा समाजाला आहे आणि आमंत्रणाची कोणी वाट बघू नये, कारण जिथं मुलाचं हित आहे तिथं आमंत्रणाची आवश्यकता नाही, ही सगळ्यांना विनंती आहे। त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो, 17 डिसेंबर 2023 रोजी आंतरवाली या ठिकाणी आपली बैठक होणार आहे। बैठकीचं ठिकाण आपली जी विराट सभा 2 करोड लोकांची झाली होती त्या सभास्थळावर बैठक ठेवलेली आहे। वेळ 9 वाजता ते 3 वाजेपर्यंत, पण सुरुवातीला सगळ्यांचा परिचय होणार आहे। प्रत्येकानं किमान किंवा आपलं नाव लिहून आणलं तर बरंच राहील, नाव, गाव, पत्ता, म्हणजे आपल्याला त्याच्यानंतरही एकमेकाशी संवाद साधता येईल। या हिशोबानं रजिस्टर बी तिथं ठेवण्यात येणार आहे आणि आंदोलनाची दिशा मात्र परफेक्ट निवेदनबद्ध ठरवली जाणार आहे। पुढचे आंदोलन कसं करायचं यासाठी सगळ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित असावं।
पाटील, जसं तुमची आंदोलनाची डेडलाईन जवळ येत आहे किंवा मुंबईला जाण्याची डेडलाईन जवळ आली, तशी ओबीसी नेते सतर्क झाले, बैठका मेळावे सभा आता ह्या त्यांच्या होत आहेत. त्यांचं काय नाही, आम्हाला त्यांचं काय, त्यांचं आमच्याशी थोडीच आहे, आमचं भांडण सरकारशी, त्यांना बैठक मिळावे काय घ्यायचं ते घेऊया, काय अडचण. आज सुप्रीम कोर्टाच्या क्युरिटी पिटिशनचा निर्णय येण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवला जातोय आणि तो सकारात्मक असेल अशी चर्चा. नाही नाही, मी मागही सांगितलं होतं, 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, मध्ये 15 दिवसापूर्वी दादा सांगितलं होतं, आमचा त्या आरक्षणाला विरोध नाहीच आहे, पण ते टिकल का? त्यानंतर मराठ्यांनी या अगोदर ते आरक्षण स्वीकारलेलं होतं, घेतलं पण, पण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला रद्द झालं, मराठ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान केला होता. आता तेच आरक्षण मराठ्यांना पुन्हा मिळणार जर असलं तर आम्ही स्वीकारायला तयार आहेत, पण ते एनटी व्हीजेएनटी सारखं टिकल का? का आम्हाला पुन्हा पहिल्यासारखेच पाडे मोजावे लागणार? ते महिना 15 दिवस राहणार, 1 वर्षभर राहणार, परत कुणीतरी कोर्टात जाणार ते उडवणार, परत वर्षानुवर्ष मराठ्यांनी नुसते आंदोलनच करायचे का? याची खात्री काय? ते आरक्षण जर आम्हाला कायमस्वरूपी टिकणार असलं आम्ही घ्यायला तयार आहेत ना, मराठे याच अगोदर घेतलेलं आहे, फक्त प्रश्न मराठ्यांचा इथं आहे ते कायमस्वरूपी टिकणार का एनटी व्हीजेएनटी सारखं, त्याला 50% आत घेऊन वेगळा प्रवर्ग करणार का, ते टिकणार कसं, हे सरकारनं स्पष्ट करावं, आम्ही कुठे नाकारले तो पण मराठ्यांच्या या आंदोलनाचा विजयच आहे. जरी ते आरक्षण मिळालं, क्युरिटी पिटिशन सुद्धा याच आंदोलनामुळे गेलेली दादा, क्युरिटी पिटिशन काय दुसऱ्या याच्यामुळे नाही गेली, ह्याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन सुद्धा सरकारनं दाखल केलेली, आणि मराठ्यांना ओबीसीत आरक्षण जे मिळतंय तेही याच आंदोलनामुळे मराठ्यांना मिळतंय, त्यामुळे मराठ्यांनी दोन्ही नाकारलेलं नाहीये या 6 कोटी मराठा समाजानं. पण ते जर टिकणार नसलं तर त्यापेक्षा मराठ्यांचं आरक्षण हे 50% आत ओबीसी आरक्षणात सापडलंय, मग आम्हाला इथं देणार तिकडं का देताय? हाही आमचा मूळ प्रश्न आहे, तिकडं आम्हाला कशामुळे देता तुम्ही, काय कारण आहे तुमचं? आमची जमीन इथं आहे, तुम्ही 200 किलोमीटरवर का देताय आम्हाला? आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत, 50% आत आहेत, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसीत इथंच द्या, आम्हाला इथंच पाहिजे, आम्ही तेच घेणार आहे, त्याच्यावर आम्ही ठाम आहे. आता यश मिळेल सुप्रीम कोर्टात असं दिसतंय, ते केवळ क्युरिटी पिटिशन तुमच्यामुळे दाखल झाली असं तुमचं म्हणणं आहे का? आणि सरकारने तुमच्या आंदोलनाची दखल घेऊनच सुप्रीम कोर्टात क्युरिटी पिटिशन दाखल केलं असं तुमचं म्हणणं नाही? हे तर ते मागच म्हणलेले होते आपण, 40 दिवस दिले ते दादा त्याच वेळेस, आणि हे माझा शब्द नाही, माझा म्हणजे माझा मराठा समाज, या मराठा समाजाचं आंदोलन उभं राहिलं तेव्हा त्यांनी क्युरिटी पिटिशन दाखल केलेले, टास्क फोर्स निर्माण केलेला आहे, त्या सगळ्या आंदोलनामुळेच केलेले आहेत या मराठा समाजाच्या. परंतु आमचं म्हणणं आहे ते तुम्ही का दाखल करताय पहिल्यापासून? आजच नाही, हा नवीन विषय नाही, पहिल्यापासून म्हणतो, सरकारनं सांगितलं होतं त्याच वेळेस आम्ही क्युरिटी पिटिशन दाखल करतोय, रिव्ह्यू फेटळलेला आहे, आम्ही त्यांना वेळोवेळी सांगायचो तुम्ही ते कशाला तिकडे करताय, आम्हाला इकडं आमचा हक्काचं आहे ते द्या, हे आमचं पहिल्यापासूनचं त्यांना म्हणणं होतं, पण तरीही ते म्हणले आम्ही क्युरिटी पिटिशन दाखल करणार आहेत, तिकडे करा काही करा, आम्हाला हे पाहिजे ते टिकणार नाही, आमचं एवढंच म्हणणं आहे पहिल्यापासून आणि आज सुद्धा तेच आहे की ते आरक्षण मराठ्यांनी स्वीकारलेलं आहे, ते आम्हाला घ्यायला मराठ्याला आनंदच आहे, मराठे काय ते नाकारणार नाही त्याच्या आधी नाकारल्याने, पण ते टिकणार आहे का तर ते चॅलेंज होणार आहे पुन्हा, मग आम्ही तेच करायचं का मराठ्यात, तुम्हाला वाटलंच करायचं का पुन्हा? त्यापेक्षा आम्हाला आमचं जे ओबीसीतलं आरक्षण आहे आमच्या जन्मदिवस सापडतात त्या आधारावर सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला 24 डिसेंबरच्या आत कायदा पारित करून ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना सरसकट महाराष्ट्रातलं आरक्षण द्या विषय संपला. ते कसं टिकणार आहे ते सांगा बरं आम्हाला मग कायमस्वरूपी. पाटील, तुमची सरसकटची मागणी सरकार काय मान्य करेल असं दिसत नाही, बराच विरोध आहे, त्याच्यामुळे जेवढ्या नोंदी सापडतील तेवढ्यांना कोण विचारून, आणि उरलेले जे काही असतील कोर्टातून जर पॉझिटिव्हली मिळालं तर त्यांना परत कोर्टाच्या आरक्षणात टाकता येईल, हा तोडगा तरी सरकारचा मान्य आहे का? शेवटी या तोडग्यावर सरकार येईल. दादा, मी त्यावेळेस तेच सांगितलं होतं, माझ्या मराठा समाजानं तेच सांगितलं होतं की ते टिकणार आहे का, आमचा मूळ प्रश्न हे, जी जमीनच आमच्या नावावर नाही ती तुम्हाला मध्ये लावते, मला कवा बाहेर काढणार आहे आम्हाला, त्यामुळे आम्हाला कशाला परत तुम्ही लोकांच्या दरवाजानेच पाठवताय, आमचा हक्काचं ओबीसी आरक्षण आहे ते आम्हाला नसता ते आरक्षण कसं टिकणार आहे कायमस्वरूपी ते सांगा एकदा आम्हाला प्रत्यक्ष येऊन मराठा समाजात. चला, तुमच्या म्हणण्यानं तयार आहे, चला तुम्ही आम्हाला इथं मराठा समाजाला प्रत्यक्ष सांगा ते आयुष्यभरासाठी मराठ्यांच्या पोराला कसं टिकणार.
तुम्ही येऊन सांगा, आम्ही स्वीकारायला तयार आहे. ते टिकणारच नाही, घेऊन काय करावं त्याला. त्यापेक्षा उगे तेलफडे करण्यापेक्षा आमच्या नोंदी सापडल्या, त्या नोंदीच्या आधारावर तुमचं आमचं जे ठरलं उपोषण सोडवताना त्यानुसार करा आणि मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करा. याबरोबर एक सांगतो की जे उपोषण करते, उपोषण करता वेळेस सोडायला जे सरकारचे होती ना, संदीपन घुमरे साहेब आले होते, बच्चू भाऊ कडू आले होते, उदय सामंत साहेब आले होते, सावे साहेब आले होते, आणखीन ते धनंजय मुंडे साहेब एक आले होते, असे सहा जण आले होते आणि असलेले आमदार. आमची त्यांना आज विनंती आहे की तुम्ही सांगितलं होतं आणि लिहून पण घेतलेलं होतं, विशेष करून बच्ची भाऊंना सुद्धा आज सांगतो आम्ही मीडियाच्या माध्यमातून की जे आपलं ठरलं होतं त्याबद्दल या सगळ्या मंत्री महोदयांनी आम्हाला 17 तारखेच्या आज सांगावं की तुम्ही जे आपलं लेखी ठरलं होतं त्यानुसार तुमची आत्तापर्यंतची कारवाई काय झाली, नसता 17 तारखेला आम्ही आंदोलनाचा डिसिजन घेणार आहे. हे जाहीर तुम्हाला आमची आज विनंती आहे की तेवढ्याचे तेवढ्याही इथं आलेल्या मंत्र्यांनी समाजाची जबाबदारी घेतलेली, आंदोलनाची जबाबदारी घेतलेली, उपोषणाची घेतलेली आणि आरक्षण देण्याची घेतलेली. तुम्ही इथं सांगितलं होतं की आम्हाला मुख्यमंत्री शिंदे साहेबांना पाठवलंय, काही मंत्र्यांना सांगितलं होतं, काहींनी सांगितलं होतं आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठवलं होतं, काहींनी सांगितलं होतं आम्हाला अजितदादा पवारांनी पाठवलं होतं आणि बच्चू भाऊ कडू साहेब हे आले होते. यांना सगळ्याला विनंती की 17 तारखेच्या आत आपलं जे ठरलं होतं त्याप्रमाणे तुम्ही आत्तापर्यंत काय कारवाई केली 17च्या आत आम्हाला कळवा, नसता 17च्या नंतर पुढच्या आंदोलनाची डिसिजन आम्ही 17च्या बैठकीत ठरवणार आहे. हे तुम्हाला आमची विनंती आहे, कारण तुम्ही त्यातलं एक जणही आत्तापर्यंत आमच्या संपर्कात आलेला नाहीत, त्यामुळं तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय की काय असं आम्हाला आलेल्या मंत्र्यांबद्दल वाटायला लागले. कारण या काही मंत्र्याचं त्यानंतर या विषयात काहीही हस्तक्षेप किंवा काही विचारणा एकमेकाशी झालेली नाही. वेळेवर येऊन तुम्ही जर पुन्हा काही मागं पुढं करायचा प्रयत्न करतान तर तुम्हाला तुमचा शब्द इथून पुढं आमच्याकडून आता पाळला जाणार नाही, याच्यावर सुद्धा सरकारनं लक्ष घ्या. आणि एकदा जर आम्ही 17 तारखेला आंदोलन डिसिजन फायनल केला तुमचा आमचा विषय संपला. त्यामुळं पुन्हा एकदा मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देव शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांना आहे की तुम्ही तुमचे लोक पाठवले होते, तुम्ही काय केलंय आत्तापर्यंत किंवा आपलं जे ठरलंय या पद्धतीनं आरक्षण मराठ्यांना द्यायचं, ती कागद बच्चू भाऊंकडे आणि सगळ्या मंत्र्यांकडे पण आहे, तो कागद आम्हाला लेखी द्यायचं ठरलं होतं, तुम्ही आम्हाला आणखी दिलेला नाही, पण आम्ही त्याचा फोटो आणि व्हिडिओ त्याच वेळेस काढून घेतलेले. त्यानुसार 17 तारखेच्या आत आम्हाला सांगा तुम्ही करणार आहात की नाही, नसता 17ला आम्हाला आंदोलनाची दिशा ठरवाय. हो, जर 17 तारखेपर्यंत तुम्ही जर आम्हाला सरकारनं नाही सांगितलं की आपलं जे ठरलं होतं लिखित त्याप्रमाणे करणार आहात नाही, तर ते व्हिडिओ ते फोटो आम्ही मीडियाच्या बांधवांना 17 तारखेला देणार आहेत. मात्र बैठक आमची अगोदर होणार आहे, त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे, कारण बैठक लाईव्ह होणार नाहीये, त्यामुळे आम्ही नंतर ही करणार आहेत. कारण आम्हाला आमचा विचार विनिमय मोठा करायचा, राज्यातले प्रमुख लोक येणार आहेत, त्यामुळं आम्ही सगळं डिटेल तुम्हाला ते सांगणार आहेत आणि ती चिठ्ठी सुद्धा जाहीर करणार आहेत. तुमच्या सरकारवरचा विश्वास उडत चाललाय? नव्हता उडाला, 24 पर्यंत नाही उडीत आम्ही आणखीन तसा ठोकत टोकऱ्यावर बसून आमच्या, पण तवर 24 पट होतो, कारण कुठंतरी मराठ्यांच्या लेकराचं चांगलं करतील सरकार अशी आम्हाला अशी आहे वाटत बी होती, आहे बी थोडी थोडी काही लागली विसरून जायला आम्ही बी, पण आहे थोडी थोडी अशी की करते गोरगरिबाचं लेकराचं चांगलं वाटोळं करतील असं वाटत नाही त्या कामुळं. आणि या कामुळं जर गोरगरिबाचं वाटोळं करायचं असं मराठीत काय पुढच्या काळात त्यांना आता समजणार आहे ते, आता काय सांगत नाही मी, पण मराठी काय ते कळणार आहेत, कारण आता कवर आमच्या लेकराचं वाटोळं करतात त्याचं एकट्याचं ऐकून त्याला सगळं द्यायला लागले आणि तोच आमच्या विरोधात आंदोलन उभा करायला लागला आणि त्याचंच ऐकून आमच्या पोरांचं वाटोळं करायला लागला. बघतो आम्ही सुद्धा. पाटील, मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा अशी मागणी करावी याचिका
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकेच्या अनुषंगानं केस क्रमांक पण मिळालेला आहे आणि लवकर सुनावणी होणं अपेक्षित आहे. मराठ्यांना ओबीसी मिळावं म्हणून म्हणजे मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे दाखल केली आहे आणि या याचिकेच्या अनुषंगाने आयोगाने केस नंबर पण दिला आहे. लवकरच सुनावणी होईल असं दिसतंय. दाखल सरकारनं केली नाही एका खासगी माहिती नाही मला त्यातल्या डिटेल मध्ये. आमची तीच मागणी ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश करा. आंदोलनाशिवाय अशा पद्धतीनं तुम्ही राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे काही निवेदन करणार का? कारण तुम्ही राज्यात आंदोलन करत आहात. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी तुमचा नेहमी संवाद होतो आहे. उपोषण करत असताना ते आठवण देत पण शेवटी राष्ट्रीय स्तरावर सुद्धा तुमची पुढची ऍक्टिव्हिटी असणार आहे का? त्या संदर्भात काही पाऊल उचलणार आहेत का? सरकार काय करतंय मग सगळं आम्हीच करायचं आणि ते काय करतात? आम्ही कशाला बसले जनतेने त्यांना तिथं सगळे काम आम्हीच करायचं. आमचं मागणं यांच्यापर्यंत आहे. यांना जर पुढं वाटत असेल केंद्रीय मागासवर्ग आयोगाची आवश्यकता आहे तर सरकारनं घेतली पाहिजे, मराठ्यांना दिलं पाहिजे ना. आमच्या जिथं हक्काच्या नोंदी सापडल्या त्या नोंदीनुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीत आरक्षण पाहिजे. जर केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या काही अडचणी येणार असल्या तर सरकारनं सोडल्या पाहिजे. सरकारचं काम काय आहे मग नेमकं? सगळं जर आम्हीच करायचं तर मग तुम्ही बसलात कशाला त्याच्यावर? आम्हीच करतो मग सगळं, द्या सोडून तुम्ही ते. प्रश्न तुम्ही समजून घेता नाही. सरकार असं म्हणत नाही. माझा एक साधा जनरल प्रश्न आहे. एका खासगी व्यक्तीनं नाही करूयात आम्ही काय हरकत नाही. आम्ही सुद्धा केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे सुद्धा मागणी करू, त्यात काय अडचण नाही. नितेश राणे असं म्हणाले की फडणवीसांवर टीका कराल तर गाठ मराठ्यांची. हा बघू बघू मराठ्याची काय सांगाल त्याबद्दल बघून मग त्या टायमाला गाठ कोणाची कोणाची. नाही त्यांच्यावर काही बोलायचं नाही. त्यांचं सगळ्या मराठ्याला कळून चुकलेलं आहे. मराठीशी गाठे मग मराठा तुम्ही सगळ्यात मराठीशी घेत ते कळाल वेळेवर. त्यांना सोडलंय वाटत आणि त्यांची मजबुरी आहे. पक्ष त्यांना बोलायला लावतोय. फडणवीस साहेब त्यांना बोलायला लावतात त्याच्यामुळं त्यांची मजबुरी आहे. पण मराठ्याला कळालंय की मराठ्यांचं वटोळ करायला उठलेत वाटतं. त्यामुळे त्यांच्यावर काय बोलायचं नाही. त्यांना काय लई हे देण्याची गरज नाही. त्यांना दोन तीन वेळेस सांगितलं तुमचं योगदान समाजासाठी चांगलं आहे थांबा. पण ते काय आता पक्षच मोठा म्हणायला लागले मराठ्यांच्या जातीपेक्षा. द्या सोडून त्यांचा विषय जाऊ. एखाद्याला सोडून द्यायचं. राज्याचे मंत्री आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी जी गोष्ट विधानसभेमध्ये मांडली होती त्यानंतर तातडीनं त्यांच्या नाशिकच्या घरी सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आणि तुम्ही काल एक आक्षेप घेतला होता की मला 4-4 किलोमीटर 40-40 किलोमीटर पोलीस नसायचे किंवा 3-3 तास पोलीस दिसायचे नाही तुमच्या दौऱ्याच्या वेळेस. काय सुरू आहे राज्यात? नाही नाही दादासाहेब आम्ही याच्यासाठी बोललो की हे खोटं बोलतय. आम्हाला तर किती किती अडचणी आल्यात आम्ही सांगितल्या सुद्धा नाही सरकारला. त्या तर पोलिसाला ठिकठिकाणी माहीत सुद्धा आहेत काय काय जागेवर सभेच्या. आम्ही सांगितल्या सुद्धा नाही ना. आम्हाला सांगितलं कारण आम्ही मरायला भेट नाही त्याच्यावर. त्याला संरक्षण पाहिजे उगच त्याला मोठं खोटं खोटं बोलून त्याचे केसेस त्याला माग घ्यायचा. त्याला अडचणीतून बाजूला निघायचे. देवेंद्र फडणवीस साहेबाचा वापर करायचा. अजितदादाला संपून टाकायचं. असं त्याचा हळूहळू हळू डाव असू शकतो हो. तेव्हा राजकारण सगळ्यात तुडिलेलं आहे आत्तापर्यंत. त्यामुळे तो विचित्र माणूस आहे. तो संरक्षण लावून घेईन सगळं लावून. आणि आम्हाला काही हरकत नाही. लाव तुला काय लावायचं तेवढं. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नको. हा एवढं मात्र पाळे. तू तुला तिकडं संरक्षण घेऊन खुशाल पडकं रवी. इकडं आमच्यामध्ये येऊ नको बोलू नको. खुशाल आता निवांत झोप. तुला काय टेन्शन नाही. कोण येईन रे तो आहे का? काही सांगत आहे बिट्या नाही. मला हनते तर मारते. तुला मारतोय काय आला कोण? भाग केलेले जे काही आरोप आहेत ते बालिशपणा आहे. आणि पकडले गेलेले आरोपी किंवा बंदूकधारी हे जनांगींचीच माणसं आहेत. अनेक वाळू माफे आहेत आणि गुंड आहेत असं छगन भुजबळ म्हणतात. ते काय म्हणतो बराळवाडी ती जाऊन तिकडे भुंगर येऊन बोलतो भुंगड ती. त्याला काही काम नाही राहिलं. आता संरक्षण घेतलं म्हणलं ते जास्त बोलून आता ते जर त्याला छाताड फुगून जशी. बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस हरी अप. अरे सुन ना एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है सही वाला देना.
वेट ढक्कन, पहले तो सही पानी पीना। माणिकचंद ऑक्सिरिच प्राउडली इंडियन। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बीडमधील जाळपोर प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केले। पाहूया जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणालेत। क्षीरसागर घर जळीत प्रकरण हे लक्षवेधीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न झाला। अनेक लक्षवेधींना तास तास देतात पण ह्या लक्षवेधीला घाईघाई ताटपण्याचं काम झालं। सरकारतर्फे हेच सांगण्यात आलं की पोलीस होते। माझा साधा प्रश्न आहे, इथे आहे क्षीरसागरांचं घर, आज समोरच्या बाजूला आहे पोलीस हेडक्वार्टर्स, म्हणजे धावत धावत जरी आलं पोलीस तरी 5 मिनिटात घटनास्थळी पोहोचू शकतात। ती आग जवळजवळ 4 तास जळत होती, किती पोलीस पोहोचले तिथे? एका गावामध्ये 200 माणसं जमा होतात आणि पोलिसांना संशय येऊ नये असं कधी झालंय का? प्रकाशदादा सोळंकेंचं घर लांब आहे, 5000 मॉब चालत जातोय हे पोलिसांना कळलं नसेल का? तेव्हा ह्या दोघांची घरं जाळणं हे राजकीय षडयंत्र होतं आणि ते दाबून टाकण्याचा प्रयत्न आज सरकारने अध्यक्षांच्या मार्फत केला असेल किंवा काय मला माहित नाही, पण या लक्षवेधीवर चर्चाच करू दिली नाही। पोलीस स्टेशन, पोलीस हेडक्वार्टर्स समोर आहे त्याच्या घराच्या, आणि तरी इतका वेळ लागतो पोलिसांना पोहोचायला, हे सगळं संशयास्पद आहे। हे कोणातरी वाचवण्याचं काम चालू आहे आणि ह्याच्यात राजकीय षडयंत्र आहे। राष्ट्रवादीचंच कार्यालय पूर्ण जाळलं जातं, बाकीच्यांच्या खुर्च्या जाळल्या जातात, हे सगळं आम्हाला सांगायचं होतं, सांगू दिलं नाही। त्याच्यामुळे क्षीरसागरांच्या घराची झालेली जाळपोळ ही इतकी म्हणावी तितकी सोपी नाही आणि एसआयटी ती सोडवू शकणार। एसआयटीचा कुठलाही रिपोर्ट हा शेवटी गव्हर्नमेंटकडे जातो आणि गव्हर्नमेंट तो फायनल करतो। त्यामुळे आमची माझी मागणी होती जी मला बोलायला मिळाली नाही, मी आज महाराष्ट्राच्या समोर मांडतोय की सिंगल जज कमिशन च्या मार्फत इन्क्वायरी व्हावी। एक आमदाराचं घर जळालं, बेची राग झाले, ज्या कुत्र्यांना म्हणजे 2 कुत्रे होते त्याच्या घरात, त्यांच्यावर मुलासारखं प्रेम करणारं ते कुटुंब होतं, म्हणजे त्याची 2 मुलं 2 रात्र झोपली नाहीत की आपले कुत्रे गेले म्हणून, ह्या भावनेतलं हे घर आहे। त्याच्यामुळे ह्याच्यातलं सत्य बाहेर येणं गरजेचं आहे, महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे आणि ते काम फक्त जजच करू शकतो, पोलीस करू शकणार नाहीत। राज्य गुप्तचर असं आहे की जर राजकीय षडयंत्र असेल तर राज्य गुप्तवार्तांनी सांगितलं की इथे होणार आहे, ते सांगतील आम्हाला कळलंच नाही, तिथे काय राज्य गुप्तवार्ता सांगून सांगणार आहे आम्ही सांगितलं होतं म्हणून। तेरी भी चुप और मेरी भी चुप। 5000 माणसं रस्त्यावर चालत जाऊन प्रकाश सोळंकेंच्या घरी जातात, काही छोटी गोष्ट आहे? असं आहे माझं साधारण हे लोकल फोर्स पोहोचला, घरात घुसलेले आहेत, हवेत गोळीबार तर होऊ शकत होता का? नाही केलं? ते घराला आग लावत होते तेव्हा तरी गोळीबार करायचा होता, जाळ कोठे आटोक्यात आला असता तेव्हा गोळीबार का नाही केला? ही थातीवर मातर काढणं चालण्यासारखी नाही आहेत। हा एक मोठा षडयंत्राचा भाग आहे आणि हे षडयंत्र महाराष्ट्राला कळलं पाहिजे। पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, एसपीला निलंबित केलं पाहिजे,
एसपीची भूमिका संशयास्पद आहे. समोर ऑफिस आहे, समोर म्हणजे आता हे समोर आहे ना, हे समोर तर त्याचं घर इथे आहे. म्हणजे धावत सुटले असते पोलीस तरी 3-1 मिनिटात पोहोचले असते. घर वाचलं की असतं की नाही वेगळी गोष्ट, पण पोलीस पोलिसांची भूमिका पार पाडू शकले असते. 2 फैरी हवेत झाडल्या असत्या तरी पळापळ झाली असती, काहीच केलं नाही, लाठी मारली नाही कोणाला. ते जज जेव्हा चौकशी करेल ना तेव्हा सगळं समोर. एसआयटी म्हणजे निव्वळ ढोंग असतं, शेवटी रिपोर्ट गव्हर्नमेंटकडे जातो आणि गव्हर्नमेंट तो फायनल करतो आणि त्याच्यावर फक्त तो एसआयटीचा हे फायनल सही करतो. कारण एसआयटीचा रिपोर्ट तुम्हाला सादर गव्हर्नमेंटलाच करायचा असतो. जर गव्हर्नमेंटला दिसलं की आपल्या विरुद्ध स्ट्रिक्चर्स आहेत तर ते काढून टाकतात. आजच्या 9 बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.